सो नेक्स्ट कमेंट है ब्लैक लवर. हा कसा नाव आहे ब्लॅक लवर म्हणजे काला लवर का सॉरी. हे शुभ माझं ना एका गर्लवर खूप लव आहे अँड तिचं पण खूप आहे खूप खूप आहे माझ्यापेक्षा पण जास्त. बट तिचा बॉयफ्रेंड आहे प्रेम तुझ्यावर बॉयफ्रेंड दुसरा बघू समोर बॉयफ्रेंड आहे अँड ती मला सगळं करं सांगते अँड ती अँड तिचा बॉयफ्रेंड असून पण ती फर्स्ट मेसेज मला करते अँड कॉल पण एनी टाईम मलाच करते. तिचं एफबी इन्स्टाचं अकाउंट पण टाईम तिने मला दिलं आहे. बट जेव्हा ते दोघं बोलतात ना त्यांचे मी चॅट वाचतो आहे खूप वाईट वाटते रे. बट भावा ती ना माझ्यासाठी आता लगेच ब्रेकअप करेल त्याच्यासोबत. बट मीच तिला बोललो की जेव्हा तुझ्या मनाला वाटेल तेव्हा तू कर ब्रेकअप त्याच्यासोबत. पण भावा खरंच रे ती खूप काही करते रे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप. अँड आम्ही ऑल नाईट चॅट करतो 5 ते 6 वाजेपर्यंत. बाप रे बाप. आणि माझं खूप लव आहे रे अँड आम्ही एवढा लव केला आहे की विसरणं इम्पॉसिबल आहे. आणि मला कधीच तिला सोडायचं नाही आहे आणि तिला सोडण्याचा विचार पण नाही एक मनात एक सेकंडसाठी पण नाही आहेत. आम्ही रोज व्हिडिओ कॉल पण करतो आणि मी तिला जे सांगतो ते ती करते अँड तिचं बॉयफ्रेंडपेक्षा खूप म्हणजे खूप जास्त लव करते रे माझ्यावर. अँड तिने ते प्रूफ पण केलं आहे डाऊट नाही रे. पण ती जेव्हा बोलते ना बॉयफ्रेंडसोबत खूप वाईट वाटते रे अँड भीती वाटते की ती सोडून तर नाही जाणार ना अशी. खरं यार खूप रडायला येते रे. मला तिला कधीच सोडायचं नाही आहे प्लीज प्लीज सांग ना काय करू. ती आणि मी एकदम एकांशिवाय नाही राहू शकत. तिचं खूप प्रेम तिचं खरंच खूप प्रेम आहे माझं पण आहे. मला सारखी भीती वाटते तो सोडून तर नाही जाणार ना म्हणजे ती. आणि 100% ती धोका नाही देणार स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे रे माझा तिच्यावर. आणि शपथ मी पण खरं लव करतो तिच्यावर. खरंच खूप भीती वाटते ती सोडून तर नाही ना मला. या भीतीने ती हे रडायला पण येतं खूप. मी पागल झालो यार तिच्या प्रेमात. ओके आणि ती एकदा मला बोलली होती तिच्या घरचे ॲक्सेप्ट नाही करणार. ती मला बोलता बोलता सहज बोलली होती पूर्ण लाईफ एन्जॉय करू आपण बट लग्नाचं फिक्स नाही सांगता येईल. बट ऑल लाईफ तुझ्यासोबत हॅपी असेल मी. बट तिला हे समजत नाही का की मी टाईमपास म्हणून नाही लॉस केलं खरं प्रेम केलं तिच्यावर. आम्ही खूप प्लॅनिंग केली फ्युचरचे आणि तिने प्रॉमिस पण केलं मला लग्न करेल म्हणून. आणि ती पूर्ण पण करेल रे. अजून तर आमचा एज स्टडी करायचा आहे बट आम्ही खूप ड्रीम बघितले अँड मला ते पूर्ण पण करायचे आहे. बट तिच्या घरच्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं तर घरच्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं हा प्रश्न नंतरचा आहे. बट ब्रदर तिला फर्स्ट हे म्हण की तू ज्या मुलावर म्हणजे ज्याला बॉयफ्रेंडचं नाव देऊन ज्याच्यासोबत तू राहत आहे फर्स्ट ऑफ ऑल त्याला सोड म्हणा. कारण तिचं पूर्ण प्रेम तिचं पूर्ण सगळं 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 माइंड अँड हार्ट तुझ्यावर आहे ठीक आहे. एफबी इंस्टाचे अकाउंट तुझ्याकडे आहे यार मग ती तुझ्या तर त्याच्यासोबत काय करताय मग ती. हां हे काय झालं माहीत आहे का याला म्हणतात चिटिंग. ती आपल्या बॉयफ्रेंडला चीट करत आहे हे सगळं करून. म्हणून म्हणतो मी प्रेम जेव्हा आणि ज्याच्यावर असतं ना त्याच्यासोबत राहावं माणसाने. हां असं इकडे प्रेम आणि तिकडे बॉयफ्रेंड असं नाही करायचं राहत. ते एक प्रकारचं चिटिंग असतं ते एक प्रकारचा धोका असतो. कुणाला नाही द्यायचा राहता आहे धोका या फिलिंगसोबत कधी खेळायचं नसतं. म्हणून तिला म्हण की तू त्याला आत्ताच्या आत्ता सोड असं नको म्हणू. तुला जर त्याला सोडायचं असेल तर प्लीज आत्ता सोडून टाक. कारण तुझं प्रेम नाही त्याच्यावर तुझं काहीच नाही त्याच्यावर मग त्याच्यासोबत तू राहत कशाला आहे. त्याच्या जर प्रेमाच्यासाठी राहत असणार तर मग त्याला ही गोष्ट खरं सांगून दे की प्रेम माझं तुझ्यावर नाही त्या मुलावर आहे दुसऱ्या हे सांगायला सांग. जेणेकरून तो मुलगा हर्ट होईल एकदा हर्ट होईल खूप भयानक हर्ट होईल पण याच्यामधून तो सावरणार याच्यामधून तो मूव ऑन करू शकणार लाईफमध्ये आत्ता. नंतर जर सांगणार तर ते नंतर खूप वेळ झालेला असणार सो तो नंतर करणार की नाही माहिती नाही आहे ना. म्हणून तुझं डायरेक्ट म्हण की प्लीज त्याच्यासोबत जर राहायचं असेल तर मग त्याच्यासोबत राहा माझ्यासोबत राहायचं असेल तर मग माझ्यासोबत राहा पण दोघांमधून एकच. कारण असं नको करू म्हणा की बॉयफ्रेंड तिकडे आणि प्रेमाची मजा इकडे असं नाही करू म्हणा. कारण हे एक प्रकारचं चीटिंग आहे. हां आणि हे असं आपण किती दिवस लपवून ठेवणार आहोत आहे ना. कधीच नाही लपवू शकत आपण खरं कोणापासून. म्हणून त्याला सांगून दे म्हणा खरं काय आहे ते आणि सगळं नीट कर म्हणा ठीक आहे. आणि हा नंतरचा प्रश्न आहे तुझ्या घरच्यांना म्हणजे तिच्या घरचे ॲक्सेप्ट करणार की नाही करणार ते सगळं.
ठीक आहे. सो तिला म्हण की त्याला म्हणजे तुला ज्याच्यासोबत रिलेशनमध्ये राहायचं आहे दोघांमधून त्याच्यासोबत राहा म्हणा. आणि मग समोर जे होणार तुमच्या लग्नाला परमिशन मिळणार ऑब्वियसली, का नाही मिळणार समजावून सांगण्यावर असतं आपल्या. ठीक आहे, त्याला मान छान की म्हणजे तिला मान छान की वेल सेटल लाईफमध्ये झाल्यावर स्टडी करायची एज आहे तुमची आता. सो स्टडी करा, छान मार्क्स मिळवा, जॉब अचीव करा, एक गव्हर्नमेंट जॉब काहीतरी अचीव करा लाईफमध्ये, स्वतःचे पैसे कमवा, स्वतःच्या पायांवर उभे व्हा दोघे पण जण छान, है ना. मग घरचे पण म्हणतील हो ठीक आहे करून टाकू लग्न, समजावून सांगण्यावर असतं सर्व काही. आपल्या नॉनसेन्समुळे, आपल्या नॉनसेन्सपणामुळे आहे ना आपण खूप कमावून बसतो. पण सगळ्या गोष्टी जर आपण नीट समजून घेत असणार, सांगत असणार ना, सर्व नीट होते. सो डोंट वरी अबाउट इट, ठीक आहे. सो फर्स्ट कमेंट आहे, एक मिनिट, सुप्रियाची. हाय शुभ, मी एका मुलासोबत रिलेशनमध्ये आहे आणि तो माझ्याशी खूप प्रेम करतो, मीही खूप प्रेम करते, आम्ही लग्न पण करणार आहे. पण माझ्या घरच्यांना ते पटणार नाही कारण तो मुलगा आमच्या रिलेशनमधला आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या पप्पाच्या मनात वाईट गोष्टी भरवल्या गेल्या आहे. पण माझ्या मनात काही भरू कोणी भरू नाही शकत, तो प्रत्येक गोष्टी मला विचारून करतो. त्याचे आई वडील पण खूप प्रेम करते माझ्यावर आणि लग्न लावून द्यायला पण तयार आहे. पण त्याला चांगली नोकरी नाही आहे, तो पण माझ्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे की घरचे तयार होण्यासाठी काय करू. तो मुलगा खूप चांगला आहे, त्याच्या घरचे पण खूप चांगले आहे. माझ्या घरचे त्याला हो म्हणणार नाही, पण मी काय करू. मला त्यासोबत लग्न करायचं आहे पण मी पडून नाही जाऊ शकत, पडून नकोच जाऊ. आणि एक चांगली त्याला नोकरी तर पाहिजेच ऑब्व्हियसली. जीवनभर तुम्ही प्रेम करून तो जगू नाही शकणार. खाणार पिणार काय, राहणार कुठं, प्रेम प्रेम खातात का. सो त्यासाठी पैसे हवे आहे, खाण्यासाठी पिण्यासाठी सोबत राहण्यासाठी पैशासाठी, मग नोकरी करावं लागणार. तर त्याला मान, जॉब शोध आधी, छान नोकरी एक बघ, इन्कम मंथली छान असू दे जेणेकरून लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या खूप जास्त असतात, जे एक म्हणजे त्याला एक रिस्पॉन्सिबल हजबंड म्हणून त्याला पूर्ण पार पाडावं लागतील. हां तर प्लीज त्याला सांग छान समजावून की तो आधी नोकरी बघ, हां बोलणं थोडा कमी ठेवा, त्याला नोकरी बघू दे, त्याला त्याचा मन लक्ष सर्व त्याचा फोकस असू दे एक त्याचा, की एक नोकरी बघायची आहे मला आणि अचीवमेंट काहीतरी अचीव करायचं आहे. आणि मग तुझ्या पप्पाकडे जा म्हणा, वाईट गोष्टी भरवल्या म्हणून काही होणार नाही, डोंट वरी. असे असतात लोक, ठीक आहे, वाईट गोष्टी भरवणारे, काहीतरी चांगलं होत असणार ना, तिथे जाऊन आग लावून येणारे लोक असतात खूप सारे. सो डोंट वरी, त्या वाईट गोष्टीने काही होणार नाही. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या राहण्यावरून, सगळ्याच्या बिहेवियरवरून तुझे पप्पा ओळखतील त्याला, ठीक आहे. त्यांना जर काही डाऊट नाही झाला तर ऑब्व्हियसली त्यांनी त्याला हो म्हणणार, ओळखणार, लग्न पण लावून देतील. त्याच्या घरच्यांना जो आवडली ना, झालं. हां पण वेल सेटल्ड पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये कोणता प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. हां सो नोकरी हे गरजेची आहे आणि पाहिजेच. सो हे घरच्यांना म्हणवण्याच्या आधी आहे ना, तुम्ही तुमचं म्हणजे त्याला म्हण नोकरी अचीव कर, ठीक आहे, नोकरी बघा ती, मग हे सगळं कर म्हणा, ठीक आहे. पुन्हा काय प्रॉब्लेम असणार तर विचारशील नेक्स्ट कमेंटमध्ये. हां तर नेक्स्ट कमेंट आहे आदिती, आदिती. ओके, हाय शुभ, मी एका मुलावर खूप प्रेम करायची, तो करायचा की नाही माहीत नाही, पण त्याने मला एपीवर रिक्वेस्ट केली. मी ॲक्सेप्ट करून खूप फुलायचो आणि स्टार्टिंगला खूप फुलायचो, तो नंतर नंतर खूप बिझी झाला आणि जेव्हा कळलं की त्याला दुसरी मुलगी आवडते तर मी सोडलं. आणि आमचा फ्रेंड होता, त्याला मी सांगितलं की मी त्याला खूप इग्नोर करणार, तर फ्रेंडने मला जो आवडायचा त्याला जाऊन सांगितलं आणि त्याने मला ब्लॉक केलं FB वर. मग मी त्याला इग्नोर करते, तर तो पण करतो इग्नोर. पण माझ्या क्लासला जायच्या टाईमला मी जेव्हा निघते तेव्हा तो नसतो त्याच्या रूममध्ये, मला काही कळत नाही. एकतर त्याला मी आवडत नाही आणि वर तो फॉलो पण करतो, तो माझ्या कॉलेजच्या इथे पण असतो होता. मला काही कळत नाही आहे मी काय करू. शू प्लीज रिप्लाय दे.
काही करू नको, त्याला तो ऑब्विसली नाही आवडत तर नाही आवडत ना, इग्नोर कर, दूर राहा त्याच्यापासून, लांब राहा त्याच्या ॲक्टिव्हिटीजकडे, त्याच्या गोष्टींकडे, त्याच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नको देऊ, है ना. ऑब्विसली रिलेशनमध्ये नाही काय, यायच्या आधी आहे ना दोघांना प्रेम असणं गरजेचं असतं, आणि इथे तू प्रेम करते पण तो नाही, आणि त्याला दुसरी मुलगी आवडते, सो इट्स ओके ना, त्याची लाईफ त्याला जगू दे, तू नको हे करू. हां डोंट वरी, तू फक्त इग्नोर कर ठीक आहे, आणि स्वतः स्वतःमध्ये बिझी राहा, है ना, आणि त्याच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नको ना, त्याच्याबद्दल काही विचार करू नको, जेणेकरून तुला त्रास नको व्हायला म्हणून. सो त्याचा बिहेवियर कसाही असो, तो काहीही करू दे तिकडे, पण तू लक्ष देऊ नको आणि तू काही म्हणजे त्याला ऑब्झर्व करत बसू नको, ठीक आहे. कारण जेवढं त्याला हे सगळं करशील, ऑब्झर्व करत बसशील, तेवढं तुला हर्ट होणार आहे, तुझ्या मनात फिलिंग्स आहे तुला हर्ट होणार, त्याला नाही होणार, आणि तो तुझ्याकडे फक्त लक्ष देत असणार की कोणासोबत बोलते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून तो तुला बघत असणार, म्हणून तो तुला फॉलो करतो, ठीक आहे. सो हे गोष्ट समजून घे नीट, ठीक आहे. द नेक्स्ट कमेंट पण आहे ना आदितीची आहे, तीच आदिती, ठीक आहे. हाय शुभ, माझं नाव आदिती, मला अगोदर एक मुलगा आवडायचा पण त्याला मी नाही आवडायची. एक दिवस त्याने मला FB वर रिक्वेस्ट पाठवून मी ॲक्सेप्ट केली आणि अगोदर खूप बोलायचो आम्ही, पण नंतर नंतर तो बिझी असायचा, खूप ऑनलाईन असायचा पण आणि सॉरी बोलून बिझी व्हायचा परत. नंतर मला कळलं की ह्याची गर्लफ्रेंड आहे, मग मी ह्याला सोडलं आणि त्याने पण ब्लॉक केला. आता मी ह्याला खूप इग्नोर करते आणि तो पण करतो तसं, पण जेव्हापासून इग्नोर करते ना तेव्हापासून तो एकदम सॅड वाटतो, कधी जास्त बोलत नाही कोणाशी असं, पण माझं कॉलेजला जायच्या टाईमवर तो असतो बस स्टॉपवर. काय करू शो, मला काही कळत नाही आहे. हे बघ, त्याने त्याच्या गर्लफ्रेंड असताना तुला सोडून दिला, ब्लॉक केला, इग्नोर केला, ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुला गरज होती तेव्हा तुला साथ न देता, तुला तेव्हा तुझ्यासोबत न राहता, तेव्हा तुला समजून न घेता, समजावून न सांगता तुला सोडून दिला इझिली, हां, त्याच्या गर्लफ्रेंडसाठी. तर मग आता तू कशाला त्याच्यासोबत परत येतो म्हणताय, जेव्हा तो स्वतः एक सेल्फिशनेस दाखवला ना तो प्रेमात, प्रेम करत होता की नाही माहीत नाही. अच्छा, त्याला तू नाही आवडायची पण तो तुला आवडत होता, ओके. तर होऊ शकते आता त्याला गरज आहे तुझी, कारण तू प्रेम करते तो नाही करत. सो रिलेशनमध्ये चुकून पण नको येऊ त्याच्यासोबत, ठीक आहे. प्रेम नसताना असा नको सेवा, आणि बोलू पण नको, जर बोलशील तर तो ऑब्विसली तू त्याला प्रपोज करशील, प्रेम तू आधीपासून करते, सो प्रपोज करशील, मग ॲक्सेप्ट करणार तो एका झटक्यात, है ना. रिलेशनमध्ये असताना तुला खूप बरं वाटेल, खूप मस्त वाटणार. चुकून दुसऱ्याच दिवशी जर त्याची गर्लफ्रेंड आली वापस, किंवा दुसऱ्या मुलीकडे तो अट्रॅक्ट झाला, प्रेम झालं, दुसरी गर्लफ्रेंड मिळाली, मग तुला सोडून देणार, तेव्हा तुझ्या फिलिंग्स, इमोशन्स, पूर्ण हार्ट ब्रेक होऊन जाणार. तू जीवनात कधी कोणावर प्रेम करण्याच्या लायकीची पण नसणार, प्रेम करूच नाही शकणार तू, है ना. म्हणजे पूर्ण मनातून अशी तुटून जाणार तू. सो त्याच्यापेक्षा तू त्याच्याकडे इग्नोरच कर, त्याला नको हे करू, है ना. एखाद्या व्यक्ती जर आपल्या फिलिंग्सची रिस्पेक्ट नसेल करत, प्रेम नाही केला म्हणून काय झालं, रिस्पेक्ट असते की नाही. मला पण खूप मुलींनी प्रपोज केला आहे, इवन चॅनलवर पण, मग म्हटलो का मी त्यांना काही, नाही म्हटलो, ना इग्नोर केलो, ना त्यांच्या रिप्लायला कमेंट, म्हणजे कमेंट असं सोडून पण नाही दिलं, कमेंट रीड केलो, रिप्लाय केलो, ओ माय गॉड सो स्वीट, वाव रिअली क्यूट, असं तसं, है ना. नाही पण नाही म्हणायचं, म्हणजे नाही पण त्याचा इंटेन्शन त्यांनी समजून घेतले की हां असं कोणी प्रपोज केलं पण हो तर नाहीच म्हणणार ऑब्विसली, है ना. पण रिस्पेक्ट करायची असते आपण जर प्रेम नसेल करत कोणावर तरी पण. आजकालची मुलं नाही करत, मुली पण नाही करत, है ना, कोणी कोणी करतात. सो त्याच्यासोबत रिलेशनमध्ये नकोच येऊ जर ऐकायचंच असेल तर. आणि प्लीज तू स्वतःच्या स्टडीकडे, स्वतःच्या करिअरकडे फोकस कर, प्रेम ठेव थोडा दिवस साईडला, बाजूला, कारण ज्या मुलावर तुला प्रेम झालं आहे तो तुझ्या फिलिंग्स, इमोशन्सची रिस्पेक्ट नाही करत, नाहीतर इझिली असं ब्लॉक नाही केलं असतं त्याने, हां ब्लॉक नाही करत केलं असतं ना. आणि आता हे सगळं करतोय तो बस स्टॉपवर येणार टाईमवर, हे कायला काही अर्थ नाही राहत, कारण त्याला गरज आहे म्हणून तो आता हे सगळं करतोय, बिकॉज तो एक सेल्फिश म्हणून दाखवत होता तेव्हा, मग आता तू दाखव,
तो दाखवायचा अर्थ असा की तू इग्नोर कर, लक्ष नको देऊ, कारण त्याला गरज आहे. आता तो तुझ्याकडे आला, गरज संपली की परत कोणाकडे जाणार, मग परत तुला त्रास होणार, तुझे इमोशन्स फिलिंग्स ब्रेक होणार, मग तुझं हार्ट तुला खूप जास्त हर्ट होणार सर्वात जास्त. सो म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नको, काही नाही हेच सांगा, ठीक आहे? नेक्स्ट कमेंट आहे कीर्ती मानेची. खूप लहान क्वेश्चन आहे. काय राग कसा कंट्रोल करायचं होतं असा क्वेश्चन होता माझा. अच्छा ओके, रागावर नियंत्रण ठेव. राग आला तरी आधी बघ समोर कोण आहे. आणि माहिती आहे का, आपण राग आहे ना तेव्हाच काढतो जेव्हा आपल्या समोर आहे ना कोणी आपल्यापेक्षा आपला सहन करणारा किंवा आपला ऐकून चूप बसणारा असतो ना तेव्हाच. समटाईम्स मोठ्या लोकांसमोर पण निघून जाते समटाईम्स, जेव्हा आपण खूप रागात असतो तेव्हा. पण जास्तीत जास्त आपला राग तेव्हाच निघतो जेव्हा आपल्यासमोर सहन करणारा व्यक्ती असतो तेव्हा. लाईक मम्मी, लहान बहीण, भाऊ किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, है ना, फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड्स. असं आपण कधी आपल्या टीचरसोबत करतो का आर्ग्युमेंट? टीचरने जर म्हटलं तुझा हा क्वेश्चन रॉंग आहे, तू म्हणते का असं कसं रॉंग आहे, मला कसं, मला नाही येत, चला मग राहू द्या, असं म्हणते का तू रागात? खूप तू म्हणजे विचार करून सॉल्व केली तो, खूप स्टडी पण करून, तरी सर म्हणत आहे का हा सेंटेन्स इथला रॉंग आहे. देन तू ॲक्सेप्ट करशीलच, चुपचाप बसणार, राग आला तरी मनातल्या मनातच ठेवशील, मनातल्या मनात शिवाय खूप देशील का, पण ना तोंडावर काय बोलशील ना इकडे तिकडे काय बोलशील, है ना. सो सिच्युएशन वाईज आपण राग करतो ना, म्हणजे आपला राग बाहेर काढतो ना. सो हे गोष्ट एक लक्षात ठेव की सिच्युएशन वाईज मी राग माझा बाहेर काढते, तर कोणी जर असणार आपल्यासमोर हां राग सहन करणारा, फॉर एक्झाम्पल मम्मा असते, लहान बहीण भाऊ असतात, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असते, विचार करायचा की हे आपले माणसं आहेत, आपण आपल्या माणसावर जर राग केला काढला तर किती हर्ट होणार. राग येणं हे साहजिक आहे, असतात असे रागीट लोक, ठीक आहे, पण आपल्याला कंट्रोल करावं लागणार. तिथे जर व्हॅलिड रिझन नसणार रागवण्याचा, व्हॅलिड रिझन मीन्स व्हॅलिड रिझन असणार तर खूप रागवायचं असं नाही, रागवायचं बट इन लिमिट, है ना. हर्ट झाल्यावर आपण रागवतो ना, किंवा कोणाचं काही चुकलं आपल्या आणि त्याचा जर त्रास आपल्याला होतो आहे किंवा नुकसान झालं आपलं तेव्हा आपण रागवतो. सो आपण आहे ना आधी हे समजून घ्यायचं की राग, हां राग असं येत नाही, आपण घेऊन येतो त्याला, सिच्युएशन वाईज रिॲक्ट करतो. समोर प्रिन्सिपल असणार तर आपण राग आपला कधीच बाहेर नाही काढत, इनफॅक्ट तो येतच नाही. सो असं समजायचं की हे राग मी माझ्या जवळच्या लोकांवर काढण्यापेक्षा नियंत्रण केलं, कंट्रोल केलं पाहिजे, जेणेकरून माझी लोकं माणसं माझी हर्ट नाही झाली पाहिजे. जेवढं होईल तेवढं कंट्रोल करायचं, कंट्रोल नाही होत बोलायचं नाही, चुपचाप बसून जायचं किंवा त्या जागेवरून चालत जायचं. जर कोणासोबत भांडत होत असणार किंवा कोणाचा राग आला असणार, नाही बोलायचं त्या व्यक्तीसोबत थोड्या वेळासाठी, तिथून चाललं जायचं. पण रागावर कंट्रोल कर, अँगर खूप भयानक असतो, कधीच समोर जाऊ नये. सो प्लीज टेक केअर. नेक्स्ट कमेंट नेहा हवालदारची आहे. ती म्हणते थँक्यू शुभ, मी खूप समजवलं त्याला, तो मला बोलला की तू वेळ घे हवं तेवढं, पण मला ॲक्सेप्ट कर प्लीज. व्हॉट इज दिस यार, मी थांबायला तयार आहे तुझ्यासाठी, तुझ्या घरीही सांगायला तयार आहे सगळं. सो आता तर काही सुचत नाही आहे, हे बघ त्याला मन हा वेडेपणा असा पकडून ठेवू नको म्हणा. तुम्हाला ॲक्सेप्ट करच असं नाही म्हणू शकत म्हणा, कधी कोणावर प्रेम होऊ शकते कधी कोणाला प्रेम नाही होऊ शकत, है ना. सो तू असं नाही बोलू शकत म्हणा की तू ॲक्सेप्ट करस किती पण वर्ष झाली तरी. हे फोर्सफुली प्रेम करून घेतलेलं, हां त्याची तुला कीव येत असणार, आणि त्या इमोशन्समध्ये जर तुझ्याला हो बोलू नाही टाकली तर तुझ्या प्रेमात पुन्हा पागल होईल, पुन्हा पागल झाल्यावर मग त्याचे तो पुन्हा म्हणजे हे होणार, है ना. सो प्लीज तू त्याला म्हण की माझा आन्सर हो पण असू शकते, नंतर नाही पण असू शकते, नाही म्हटलं तर ते तुला पचणार नाही,
हे तू लक्षात ठेव म्हणा. प्रेमात वेडापणा करून चालत नाही म्हणा, समजून घ्यावं लागतात म्हणा काही गोष्टी. ज्या अशा वेडेपणा गेल्याने आपण काय अचीव नाही करू शकत म्हणा, है ना. सो प्लीज तू समजून घे म्हणून त्याला समजव. आणि असं वेडेपणा करून उगा स्वतःची लाईफ माझ्या नावावर खर्च नको करू म्हणा, स्वतःची लाईफ माझ्यासाठी बर्बाद नको करू म्हणा. तुझी पण एक पर्सनल लाईफ आहे म्हणा, तुमच्या नशिबातच नसणार दोघांचं लग्न. तर मग त्याचं झालं ना पूर्ण, त्याचं पूर्ण करिअर म्हणजे तो हे करणार ना. हां, म्हणून त्याला ह्या गोष्टी असं समजावून सांग, बोल त्याला असं. पण वेट कर तुम्ही, हां वेट करतच राहतो काही झालं तरी. हा एक वेडेपणा झाला, हा एक मॅडनेस झाला, याला प्रेम नाही म्हणत, याला जबरदस्तीने करून घेतलेला प्रेम म्हणतात. जो कधीच टिकत नाही, मनात फिलिंग्स असल्याशिवाय आपण ॲक्सेप्ट जर करत असणार तर ते काही दिवसामध्येच आपल्याला बोर करून टाकते, बिकॉज आपण प्रेम नाही करत त्याच्यावर. क्यू करून किंवा त्याचा वेडेपणा बघून आपण हो म्हटलं असतं म्हणून. सो लक्षात ठेव तू पण, आणि त्याला पण नीट समजावून सांग. उगाच काय पण करून घेणार ना, मग तुझ्यावर नाव येणार. असे असतात वेडेपणा करणारे मुलं मुली, काहीही करून घेऊ शकतात स्वतःला. सो प्लीज नीट समजावून सांग त्याला, हा वेडेपणा काहीच कामाचा नसतो. चुकून हो म्हटली पण तू, तरी तो प्रेम टिकणार नाही, बिकॉज तुझा प्रेम नाही आहे त्याच्यावर, हो ना. म्हणून समजावून सांग त्याला, ठीक आहे. सो नेक्स्ट कमेंट आहे वसुधा राऊत. ती म्हणते, हाय दादा, माझी फ्रेंड आहे तेजू, ती 10th ला आहे. आता तिच्या बॉयफ्रेंडने तिला फोन दिला होता, तो तिच्या मॉमला भेटला आणि थोडे दिवस मॅटर थंड होता. तिच्या बॉयफ्रेंडने तिला परत मोबाईल दिला, मग तो परत तिच्या मॉमला भेटला. वा, मग तिने आता काय केलं पाहिजे दादा मला सांग. बरं, तिला म्हण त्याच्याकडून फोन घेऊ नको म्हणा, 10th ला आहे, 10th ची स्कूल असते चांगलीच, दिवसभर असल्यासारखी असते, मॉर्निंग टू इव्हिनिंगपर्यंत असते, नाही तर मग 10-11 वाजतापासूनही असते ना. सो मॅक्झिमम टाईम ऑब्व्हियसली ते दोघं सोबत राहणार, नाही तर मग स्कूलच्या जर बाहेरचा जर बॉयफ्रेंड असणार तिच्या, तर मग तिचे ट्युशन क्लासेस असतात किंवा स्कूल टायमिंग, तेव्हा तिला भेटायला सांगायचा, बोलायला सांगायचा. फोनचा वापर आत्तापासून नको करू म्हणा. फोन किती पण यूज केले, किती पण लपवून ठेवले, तरी तो मम्माला तिच्या भेटणार आहे. कारण कोणते पण पॅरेंट्स असो, इन टेन्थ अँड ट्वेल्थ मुलांवर आपल्या खूप जास्त लक्ष ठेवतात, कारण अभ्यास करत आहे की नाही त्यांना हे दिसतं फक्त. आणि ऑब्व्हियसली हे बरोबर आहे त्यांचं, कारण 10th अँड 12th लाईफचा टर्निंग पॉईंट असतो. समोर कुठं पण गेल्याच्यानंतर याचे पर्सेंटेज खूप महत्त्वाचे असतात, किती पर्सेंट आहे म्हणून डायरेक्ट क्वेश्चन असतो. सो म्हणून पॅरेंट्स बरोबर आहेत या गोष्टींवर. सो तिची मम्माचं बरोबर आहे की ते म्हणजे त्यांनी फोन घेऊन घेतला वापस, कारण बरोबर आहे ना, फोनचा वापर करत राहणार ती, त्याच्यासोबत बोलत राहणार, हां तिचा अभ्यास पण नाही होणार, ती लक्ष पण नाही देऊ शकणार बरोबर. म्हणून तिला त्या तिच्या म्हणजे त्या मुलीला सांग की तिच्या बॉयफ्रेंडकडून फोन नको घेऊ म्हणा. 11th मध्ये गेल्याच्यानंतर कॉलेज लाईफ असते, एक न्यू लाईफ असते. सो आफ्टर 10 तिला फोन घेईल तिला, म्हणजे घरचे पण घेऊन देऊ शकतात, हां किंवा मग बॉयफ्रेंडकडून घे म्हणा तेव्हा, किंवा मग एका कॉलेजमध्ये राहा म्हणा. आणि जर फोन घेतलीस 11th मध्ये तिच्या बॉयफ्रेंडकडून, तर मग खूप चांगल्या प्रकारे सांभाळ म्हणा, नाहीतर मग आफ्टर 12th आहे ना, नाहीतर मग बोला म्हणा असंच कुठं पण भेटून वगैरे, नाही का, एका सिटीमध्ये जर असतील तर. अँड ऑब्व्हियसली लॉंग डिस्टन्स तर नसणार, 10th मध्ये आहे म्हणताय तर. असं समजावून सांग तिला, पण फोन अजून परत घेऊ नको म्हणा, कारण तिच्या मम्माला जर असं कळलं तर. आणि कोणतीही गोष्ट एकदा जर आपल्या घरी कळते ना आपल्या लव रिलेशनशिपबद्दल, तर आपल्यावर पुन्हा जास्त लक्ष ठेवण्यात येते. आणि ती तर सध्या लहान आहे खूप, 10th मध्येच आहे, मग 15 वर्षाची असणार आय थिंक. सो प्लीज तिला सांग नीट समजावून, फोन आत्तापासून यूज नको करू म्हणा, तेही बॉयफ्रेंडचा आपल्या,
घरी ऑब्व्हियसली माहीत होणार म्हणा, असे उगाच पैसे वेस्ट करून है ना, करण्यापेक्षा है ना न बोलता पण राहू शकतात ना का. असं नाही आहे की बोललं तरच प्रेम वाढते म्हणून, किंवा ना नाही बोललं नाही म्हणून प्रेम कमी होत जाते, असं काही नसतं. सो असं तिला छान समजावून सांग, आणि जर ते बोलू नसेल शकत दिवसामधून, म्हणजे भेटू नसतील शकत, तर मग कोणत्या पण फ्रेंडचा फोन असतो ना आपण स्कूलमध्ये ट्युशनमध्ये गेल्याच्या नंतर, एकदा बोलून घ्यायचं 10-15 मिनटं दिवसातून एक वेळा, काय ना छान वाटते एकदा जरी बोललं तरी. असं समजावून सांग तिला, पण परत फोन नको घेऊ म्हणा, कारण परत फोन घेतला तर मग तिच्या स्टडीवर तिचा इम्पॅक्ट होणार, तो कसा होणार, तिच्या मम्मा तिला रागवणार, मारणार मारणार, ऑब्व्हियसली ती लहान आहे, 10th मध्येच आहे, मग तिच्यावर नजर ठेवण्यात येईल, कुठंही गेली लवकर नाही आली, किंवा तिला कुठं जाऊ पण नाही देणार, हां हे सगळं मग तिच्यावर रेस्ट्रिक्शन्स लावण्यात येणार. सो त्यापेक्षा आपणच जर छान सांभाळून राहणार, डाऊट न येऊ देता, तर आपल्यावर आपल्याला एक फ्रीडम भेटणार ना, जेणेकरून आपण त्या फ्रीडममध्ये आपल्या बॉयफ्रेंडला कॉल करू शकतो. वाईट फायदा नाही घ्यायचा राहत असं नाही म्हटलं, बट ॲटलिस्ट एक कॉल करू शकतो ना आपण, है ना. सो तिला सांग की 10th आहे, कॉन्सन्ट्रेट कर मला स्टडीकडे.